गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पण आज महाराष्ट्रातील इतिहास या टॉपिकमधील उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती पाहूया. यांचा जन्म झाला होता 7 सप्टेंबर 1791 आणि यांचं निधन झालं होतं 3 फेब्रुवारी 1832. ओके, जन्म पुणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका पुरंदर इथे झाला होता. वडील दादाजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी रामोशी समाजाकडे सोपवण्यात आली होती. उमाजी नाईक लहानपणापासूनच वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत होते. आपल्या वडिलांकडून त्यांची गोपन चालविणे, तीर मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार, दांडपट्टा हे कौशल्य त्यांनी शिकले होते. उमाजी नाईक 11 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं 1802 आणि वंशपरंपरेने जी वतनदारी होती ती त्यांच्याकडे आली होती उमाजी नाईकांकडे. इंग्रजी सल्ल्यावरून 1803 दुसऱ्या बाजीरावांनी पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि याच वेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. परिणामी पेशवा बाजीराव दुसरा यांनी रामोशी लोकांच्या हक्क, वतने, जमिनी जप्त करून घेतल्या आणि उमाजी नाईकांनी पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. रामोशी समाज उमाजी नाईकांना आपला नेता मानत होते. गोरगरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपलं लक्ष बनविलं होतं. गोरगरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चांदजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी पनवेल खालापूरजवळ धाड घालून पळविला होता. तेव्हा उमाजी नाईकांना इंग्रजांनी अटक केली व 1 वर्ष सक्त मजुरी शिक्षा दिली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर एका दरोड्यामध्ये ते पुन्हा त्यांना पकडण्यात आले आणि त्यांना 7 वर्षाची तुरुंगवास शिक्षा झाली होती. उमाजी नाईक खंडोबांचे भक्त होते. त्यांच्या पत्रावर खंडोबा प्रसन्न असं शीर्षक होतं. त्यांचा भाऊ अमृता यांनी सत्तू पेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या भाबुर्ड्याच्या लष्करी खजिना लुटला होता 1824. 1825 सत्तूच्या मृत्यूनंतर त्यांच्या टोळीचे प्रमुख हे उमाजी नाईक बनले होते. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने 28 ऑक्टोबर 1826 इंग्रजांनी त्यांच्याविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला होता आणि यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना किती 100 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं पहिल्या जाहीरनाम्यामध्ये. जेव्हा दुसरा जाहीरनामा काढला होता तेव्हा उमाजीला साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल असं जाहीर केलं होतं. परिणामी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. भिवडी, किकवी, परिंचे, सासवड आणि जेजुरी या भागामध्ये त्यांनी लुटालूट सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली. 152 चौक्या बसवल्या होत्या परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती काही सापडले नाहीत. 8 ऑगस्ट 1827 इंग्रजांनी पुन्हा एक जाहीरनामा काढला होता. जे लोक सरकारला मदत करणार नाहीत त्यांना उमाजींचे साथीदार समजण्यात येईल असे घोषित केले आणि उमाजींना पकडणाऱ्यांस 1200 रुपयाचं बक्षीस पण ठेवलं होतं. उमाजी नाईकांनी स्वतःचे राजे म्हणून घेण्यास सुरुवात केली होती. ओके, तेव्हापासून उमाजी नाईकांनी स्वतःला राजे म्हणत होते ते. 1827 उमाजींनी इंग्रजांना आव्हान देत पुण्याचा कलेक्टर H.D. Robertson यांच्याकडेच आपल्या मागण्या केल्या. मागण्या मान्य न केल्यास रामोशीच्या उठावास सामोरे जावे लागले अशी धमकी दिली. उमाजींच्या विरोधामध्ये रॉबर्टसनने 5 कलमी जाहीरनामा काढला होता आणि यामध्ये उमाजींना पकडून देणाऱ्यास 5000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. या जाहीरनाम्याला प्रतिरोध म्हणून 25 डिसेंबर 1827 ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी उमाजींनी स्वतंत्र जाहीरनामा काढला आणि या जाहीरनाम्यानुसार 13 गावांनी उमाजींना आपला महसूल दिला होता. इंग्रजांनी उमाजी नाईकांची पत्नी, 2 मुले आणि 1 मुलीस कैद केलं होतं. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले होते. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व आपल्या पदरी नोकरीस ठेवले होते. 1828-29 या काळामध्ये उमाजींकडे पुणे आणि सातारा या भागामध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी होती आणि या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला होता. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट 1829 त्यांच्यावर लुटमारी, खणण्या, गोळा करणे, मेजवान्या घेणे इत्यादी आरोप ठेवले होते आणि याच काळामध्ये उमाजींनी इंग्रजांविरुद्ध सैन्य जमवण्यास पण सुरुवात केली होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर उमाजीकडे पुणे आणि सातारा या भागामध्ये शांत ठेवण्याची जबाबदारी 1828-29 या काळामध्ये उमाजींकडे पुणे व सातारा या भागामध्ये शांत ठेवण्याची जबाबदारी होती आणि याच काळामध्ये त्यांनी अनेक मार्गाने पैसा पण जमा केला होता. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट 1829 त्यांच्यावर लुटमारी, खणण्या, गोळा करणे, मेजवान्या घेणे याचा आरोप ठेवला होता आणि या काळामध्ये उमाजींनी इंग्रजांविरुद्ध सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये करे पठारावरून इंग्रजांविरुद्ध त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांनी उमाजींना आता करे पठारावरून हे पण लक्षात ठेवा कोणत्या तालुक्यातून करे पठारावरून त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर मॉकिंटॉश यांची नियुक्ती केली होती. ओके, कोणाची केली होती? कॅप्टन अलेक्झांडर मॉकिंटॉश यांची नियुक्ती केली होती उमाजींना पकडण्यासाठी. पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिब्बन यांनी 26 जानेवारी 1831 उमाजींविरुद्ध जाहीरनामा काढला होता जॉर्ज गिब्बन यांनी. त्यानंतर उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात आपला जाहीरनामा काढला. 16 फेब्रुवारी 1831 हा जाहीरनामा स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून देखील ओळखला जातो. 16 फेब्रुवारी 1831 होता स्वातंत्र्याचा जाहीरनामा.
त्यामध्ये त्यांनी दिसेल त्या युरोपियनला ठार मारावं. ज्या रीतीची वतनी व तणके इंग्रजांविरुद्ध इंग्रजांनी बंद केली आहे त्यांनी उमाजींना सरकारला पाठिंबा द्यावा, उमाजी सरकारला पाठिंबा द्यावा. त्यांची वतनी आणि तणके आपण त्यांना परत मिळवून देऊ. कंपनी सरकारच्या पायदळामध्ये आणि घोडदळामध्ये असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत. कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावाचा विध्वंस केला जाईल, असा इशारा उमाजींनी दिला होता. आणि या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी समस्त गडकरी नाईक यांना उद्देशून एक पत्रक पण काढलं होतं. इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले होते. उमाजी आणि त्यांच्या साथदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले होते. 8 ऑगस्ट 1831 इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं आणि 400 बिघे जमीन पण दिली होती. आणि याच आमिषाला बळी पडून कुणी दोन साथदार होते उमाजींचे, काळू आणि नाना, हे नाव लक्षात ठेवूया. काळू आणि नाना हे दोघे बळी पडले आणि त्यांनी उमाजीला उत्तोली येते उत्तोली या ठिकाणी 15 डिसेंबर 1831 स्वतः पकडून इंग्रजांचे स्वाधीन केलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईकांना पुणे येथे 3 फेब्रुवारी 1834 रोजी फाशी दिली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधामध्ये तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिलाच क्रांतिकारी होय. ओके, उमाजींना कधी पकडलं होतं? उत्तोली या ठिकाणी 15 डिसेंबर 1831 पकडलं होतं आणि 3 फेब्रुवारी 1834 त्यांना फाशी दिली होती. आता बघू आपण राघोजी भांगरे यांच्याबद्दल माहिती. यांचा जन्म झाला होता 8 नोव्हेंबर 1805 आणि मृत्यू आहे 2 मे 1848. राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीमध्ये झाला होता. मराठा राज्याच्या प्रभावानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारामध्ये गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या वतनदाऱ्या जप्त केला होता आणि परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. 1828 शेतसारा वाढवण्यात आला आणि सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशांची गरज भासू लागली होती आणि मग त्याचमुळे गोरगरीब सावकार वाण्यांकडून भरमसाट दराने कर्ज घेऊ लागली आणि कर्जाच्या मोबदल्यामध्ये सावकार जमिनी बळगाळू लागल्या होत्या आणि त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली होती. म्हणजे राघोजीने दोघांविरुद्ध सावकार पण आणि इंग्रजांविरुद्ध पण बंड केला होता. 1830 अकोले तालुक्यामध्ये राम किरवे याला अटक करून इंग्रजांनी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते. रामा किरवेचा जोडीदार होता राघोजी भांगरे. यांनी सरकारविरोधी बंडामध्ये सामील होऊ नये यासाठी इंग्रजांनी त्याला मोठ्या नोकरीवर घेतलं होतं. परंतु नोकरीमध्ये पदोपदी होणाऱ्या अपमानामुळे राघोजींनी ती नोकरी सोडून दिली होती आणि बंडामध्ये उडी घेतली. पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यामध्ये राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला होता आणि 1838 उठावाला सुरुवात झाली. ओके, राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या उठावाला कधी 1838 सुरुवात झाली. कॅप्टन मॅकिंटॉश यांनी हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट, रस्ते, जंगले यांची बारीक सारीक माहिती मिळवली आणि बंडखोराची गुप्पी बाहेर काढली. परंतु भांगरे यांनी इंग्रजांपुढे शरणागती मात्र पत्करली नाही. ब्रिटिशांनी भांगरे यांच्या विरुद्ध व्यापक कारवाई करून सुमारे 80 लोकांना कैद केलं होतं आणि या कारवाईमध्ये राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापूजी पण मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने 5,000 बक्षीस ठेवले होते. 1843 राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले होते. राघोजींनी मारवाड्यांच्या घरावर छापे घातले होते. विशेष म्हणजे मारवाडी लोकांना टार्गेट केलं होतं. मारवाडी लोकांनी भांगरेच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केली. राघोजींचा तपास करण्यात आलेल्या पोलिसांनी माहिती न दिल्याने पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले होते. राघोजीने टोळी उभारून नगरवर नाशिक येते पोलिसांविरुद्ध हल्ले केले. तसेच हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचं नाक पण कापून टाकलं. राघोजीच्या भीतीने मारवाडी गाव सोडून पळू लागले होते. साताऱ्याच्या पदच्युत छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते. राघोजीचा त्यांच्याशी संबंध आला होता. बंडासाठी पैसा उभारणे, छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करू लागले आणि बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण शेतकरी गरिबांची केवारी असून सावकार व इंग्रज या सरकारचे वेरी आहोत अशी भूमिका जाहीर केली होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे राघोजींनी फार म्हणजे खूप दहशत घातली होती. जुन्नर येथील लढाईमध्ये मात घातल्यानंतर राघोजी कुणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागले होते. पंढरपूर येथे बंडाच्या काळामध्ये तेथील आदिवासींनी पुन्हा जमा करून आदिवासींना पुन्हा जमा केलं त्यांनी आणि बंड करण्याच्या तयारीमध्ये असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी मात्र पकडलं आणि ठाण्यामध्ये नेलं होतं. ठाण्यामध्ये राघोजीला इंग्रजांनी वकील मिळू दिला नाही त्यामुळे कोर्टात त्यांनी स्वतःची बाजू मांडली होती. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी 2 मे 1848 ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आली होती. त्यांना कधी? 2 मे 1848. अशा प्रकारे आपण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयोगी आहे. ओके, थँक्यू.